ओबीसी आरक्षण प्रश्नी महायुती सरकार अलर्टवर आलंय. आरक्षण मुद्द्यावर 29 तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीत ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे. ओबीसीतून आरक्षण द्या, मराठा समाज मागणीवर ठाम आहे. तसंच ओबीसी प्रश्नी नुकत्याच स्थापन केलेल्या उपसमितीबाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओम, मराठा आरक्षण संदर्भात जशी सर्व पक्षांची बैठक पार पडली तशीच ओबीसी आरक्षणासंदर्भातही पार पडावी अशी मागणी होती आणि आता खऱ्या अर्थानं ओबीसी आरक्षणावर सर्व पक्ष नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत, तोडगा निघण्याची शक्यता दिसतीये का? खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीनंतरचं हे अधिवेशन राज्य सरकारसाठी आव्हानात्मक असणार आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, मुख्यमंत्र्यांचं आगमन झालंय, देवेंद्र फडणवीस देखील लोकतेज विधानभवनात दाखल झालेत. ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही जी काही मागणी जोर धरू लागली आहे, या संदर्भामध्ये येत्या 2 दिवसात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. 29 तारखेला या संदर्भात विधानभवनामध्ये बैठक होईल. शनिवारी देखील विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आली होती. त्यामुळे शनिवारी या बैठकीचं आयोजन करण्यात येईल. या बैठकीमध्ये ओबीसी समाजानं जो मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर जोरदारपणे विरोध केला आहे त्यावर चर्चा होईल. त्यासोबतच मराठा समाजाचा जो काही आग्रह आहे त्यावर देखील या बैठकीत मंथन होणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. दोन्ही प्रवाह जे आहेत ते ठामपणे आपली भूमिका घेतात. त्यामुळे हा जो काही एक चॅलेंजिंग मुद्दा सरकारसमोर आहे तो सरकार कशा पद्धतीने टॅकल करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्राची ओम, आणखी एक असा प्रश्न होता. खरं तर आपलं असं म्हणणं आहे की अधिवेशन सुरू झालेलं आहे, अधिवेशनामध्ये आरक्षणाचा मुद्दा सरकारसाठी आव्हानात्मक ठरू शकतोय, म्हणूनच का होईना पण 29 तारखेला ही ओबीसी आरक्षणाची बैठक आयोजित केली जाऊ शकते का अधिवेशनातील नाराजी काहीशी शमवण्यासाठी? प्राची अगदी बरोबर आहे, योग्य प्रश्न आहे की आधीच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जो सरकारला रोषाला सामोरं जावं लागलं होतं त्याची परिणती लोकसभेच्या निकालामध्ये सुद्धा दिसून आली होती. त्यानंतर कुठेतरी आता ओबीसींचा मुद्दा जो आहे तो सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो. मनोज दरांगे पाटलांच्या उपोषणाला उत्तर म्हणून ओबीसी समाजाच्या माध्यमातून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी राज्यभरात एक आंदोलन उभं केलं, उपोषण देखील सुरू केलं होतं. 2 उपोषण एकाच वेळेला सुरू झाल्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी जी आहे ती वाढलेली आहे. आधीच मराठा समाजाच्या आरक्षणामुळे जो रोष निर्माण झाला नक्कीच तर आता बघावं लागणार आहे. सर्व पक्ष नेत्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बैठकीत ओबीसी आरक्षण आणि मराठा समाजाच्या भूमिकेबाबत चर्चा केली जाणार आहे. येत्या 29 तारखेला सर्वपक्षीय नेत्यांची ही बैठक पार पडेल आणि या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते नेमकी काय भूमिका मांडतायत याकडे लक्ष लागलंय.